जालना जिल्ह्यातील मठा तालुक्यात येत असलेल्या वाघाडा ते पूर्णापाटी या 6 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। वाघाडा टाकडकोपा इंचा पूर्णापाटी हा रस्ता चिखलमय झाला असून व रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला आहे। सदर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। असे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून या गावातील ग्रामस्थ शेतकरी शाळकरी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखलातून व पाण्याच्या डोहातून मार्ग काढत तळणीला जावे लागत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने बस व भाडेकरू वाहने गावात येत नाहीत, त्यामुळे गावातील गरोदर माता तसेच रुग्णांना याचा खूप त्रास होत आहे। परिणामी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत। एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। शिवाजी जाधव, मी आता 9वीत आहे। शाळेचं नाव विश्वनाथ विद्यालय तळणी। आम्हाला शाळेत जायला 10 किलोमीटर अंतर आहे, पण आम्हाला जायला वेळ 2 घंटे लागतात। शासनाने यांच्याकडे पाहून आमच्या रस्त्याची वाटचाल पाहावी आणि याच्यात खड्डे किती का आहे ते पण पाहावे। नाव सांग तुझं। विकास रामेश्वर चव्हाण। शाळेचे नाव विश्वनाथ विद्यालय तळणी। काय अडचण आहे तुझ्या? आमचे दररोज गाडीला अडचण होती रस्त्यामुळं। गाडी रोज फसते आमची, दररोज शाळा लेट होते आमची। गाडीमुळं शाळा आमची एका दिवस बुडती, काही काही दिवस बुडती शाळा, लोटा लागते दररोज आमची गाडी। दररोज आम्ही शाळा लेट होतो। वाघाळा ते तळणी या रोडवर या रोडची दुरावस्था गेल्या अनेक दिवसापासून। इथले विद्यार्थी, त्याच्यानंतर इथले नागरिक व वाहने, सगळा सर्व रस्ता चिखलमय होऊन या रस्त्याची दुरावस्था बेकार परिस्थिती आहे। तळणी ते वाघाळा या रोडची दुरावस्था चिखलमय होऊन गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचा रस्ता दुरुस्त नसल्यामुळे आरोग्य सुविधा, मुलांचे शिक्षण व नागरिक व वाहने यांना एकदम अडथळे निर्माण होत आहेत। तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून द्यावा। माझं गाव वाघाळा आहे। माझी गाडी चालवायची माझी इच्छा नाही, परंतु ह्या रस्त्याच्या अभावी आमच्या गावाला एटी येऊ शकत नाही। या मुलाबाळाचं शिक्षण होत नाही, तर त्या मजबुरीनं मी गाडी चालू केली। पण मला बी इतकी तकलीफ होती की माझं गाडी कडीवर जाते की नाही तळणीपर्यंत हे मला गॅरंटी नाही। पण मुलं मला सहकार्य लोटून लाटून करतात, त्याची शाळासुद्धा बुडती, तर त्याच्या शाळेचं अतिंतर दुःख आहे। या तिन्ही गावामध्ये फक्त एकटी माझी गाडी चालू आहे, तर ह्या गाडीवर आता काय मुलं एवढी मी नेऊ शकत नाही। पण शासनाचं इथं काही सुद्धा तो करू शकत नाही, ते वाहन पाठवू शकत नाही आणि कोणी लावू बी शकत नाही। तर मी माझ्या वयानुसार की माय ह्या लेकराचं काही हे शाळा बुडू नाही म्हणून मी दमादमानं माझ्या वतीनं मी गाडी नेतो आहे। आणि त्याची कधी शाळा बुडती, गाडी कधी बिघडती, कधी पाणी जातं आहे, कधी चिखल होतो आहे, तर गाडी माझे मी परेशान आहे। तरी याकरता शासनानं याच्याकडे तुरुत लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी आमची हात जोडून विनंती आहे।